आज आपण भोगीच्या दिवशी तेल लावलेली बाजरीची भाकरी करूया हां ती अगदी सोप्या पद्धतीने हां आता बघा ताटात पीठ घेतले मी दोन भाकरीचं पीठ घेते बाजरीचं पीठ हे पा त्याच्या चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि थंड पाणी घेतलं मीठ मिक्स, -मिक्स केलं आणि थंड पाणी घेतलं आणि थंड पाणी थोडं थोडं घेऊन माळून घ्यायचं आहे बघा पाणी ह्याला ला लागत नाही जास्त जास्त घेतलं तर पातळ पीठ होईल आपली भाकरी होडा नाही म्हणून थोडं थोडं पाण्याने मळायचं आपलं पाणी आता बच झालं आता मी मळून घे चागलं जेवढं चागलं मळू तेवढी भाकरी आपली छान होते तडे जात नाही काही नाही हे बघा पळून झालं की दाखवत तुम्हाला थंडीच्या दिवसात ना बाजरी खाणं चांगलं बाजरी उष्ण असते ना बाई संक्रांतीच्या वेळा थंडीच असते त्याच्यामुळे आपण बाजरी खायची बघा आता हे दोन गोळे करते पिठाच्या हे बघा दोन गोळे झाले आता मी दाखवते आता भाकरी बनवायसाठी एक गोळा घेतला आहे बघा ताटाला असं गोल गोल करायचं हे बघा आणि काय करायचं हाताने जरा हाताला पीठ घ्यायचं हे बघा पीठ घ्यायचं जरा दोन्ही बाजूला आणि हाताने जरा गोल गोल करायचं तेवढे आपल्या थापायला कठीण जात नाही आणि खाली पीठ टाकून थापत राहायचं बघा आता काय करते थोडं तीळ टाकते ता भोगी ना भोगीला तीळ खायचं असताना लावलेली भाकरी आणि वरून तीळ टाकते आणि पातळ थापते हे बघा नाही थापता आली तर तुम्ही लाटून केली तरी चालेल लाटून पण ही भाकरी छान होते पातळ हे बघा किती पातळ झाली ना छानपैकी हे बघा शास्त्र आहे भोगीची भा भोगीच्या दिवशी ही भाकरी खायची आणि भाजी करतात मी तुम्हाला दाखवते नंतर हे बघा तवा तापलेला आहे त्याच्यावर भाकरी टाकली बघा आता सारखं पाणी लावायचं थोडं पाणी घ्यायचं हाताला आणि सारखं लावून घ्यायचं आणि एक दोन मिनटं झाली का मग आपण पण पलटी करू आता मी पलटी करून बघते हे बघा एक दोन मिनटं झाली हां आता पलटी करते आता दोन तीन मिनटाने ही पण बाजू भाजून घेते सारखी हे बघा हे बघा ही बाजू पण चांगली भाजून झाली ना आता आपण गॅसवर भाजू कोण तव्यावर भाजतो पण मला सवय गॅसवर भाजायची बघा छानपैकी भाजता येते सारखे अशी सगळ्या बाजूने भाजून घेते बघा भाकरी टंबा फुकते बघा कशी आता व सारखी भाजून घेतले बे भाकरी तयार झाली आपली भाकरी बघा बाजरीची भाकरी लावलेली भोगीची अशी जरूर करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद